जननगर शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगोकाना ठाकूर मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या स्नेह संमेलनाचे डॉक्टर बापूसाहेब डी डी विसपुते कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सीमा कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये सन्मातीचा या विषयावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. जनार्दन बगर शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगोकाना ठाकूर मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या स्नेह संमेलनाअंतर्गत सन्मातीचा या शीर्षकाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून त्यांचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं, तर शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू आणि शैक्षणिक साहित्यांच्या प्रदर्शनाचं डॉक्टर बापूसाहेब डी डी विसपुते कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सीमा कांबळे आणि वैशाली यशवंत देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत, मुख्याध्यापिका इंदुमती घरत, संतोष चव्हाण, सुभाष मानकर तसेच सीकेटी संकुलातील सर्व विभाग प्रमुखांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. अच्छा, कार्यक्रमाला इतकं सुंदर नाव दिलंय, सन्मान तिचा. आणि जेव्हा या कार्यक्रमाचं नाव ऐकलं तेव्हाच मनातून वाटलं, हा सन्मान फक्त माझा, फक्त भरत मॅडमचा, फक्त वर्षा मॅडमचा नाहीये, हा सन्मान प्रत्येक तीचा आहे जी ती ही महत्वाची भूमिका बजावते. मित्र हो, कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आहे. कुसुमाग्रज म्हणतात, साऱ्याच काळांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळ्यावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो, कमळ असो वा कळी असो चिखलातली, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाकानं दिसण्याचा आणि सुगंधानं असण्याचा. मला असं वाटतंय कुसुमाग्रजांच्या कवितेतली ती प्रत्येक कळी, ते प्रत्येक फूल म्हणजे आपण सगळेजण आहोत, आणि म्हणून हा सन्मान आपल्या सगळ्यांचा आहे असं मला मनापासून वाटतंय. मित्र, ह्या शिक्षण संस्थेच हे या संकुलामध्ये 26वं गॅदरिंग होत आहे, बरोबर आहे? म्हणजे रौप्य महोत्सव झाला, संस्थेचा पण झाला, ह्या संकुलाचा पण झाला, आणि 26 वर्ष या गॅदरिंगला मी हजर आहे. ते कंटिन्यू हजर असतो, कारण हे इथं बांधिलकीच आमची आहे. सगळे रामशेठ ठाकूर साहेब असतील, प्रशांतदादा असतील, यांनी संस्थेकरता जे जे करायचं म्हणून ते अतोनात प्रयत्न करत असतात, आणि ही संस्था
आज विद्यार्थ्यामध्ये निर्माण झालेली संस्था 8500 टप्पा कधी ओलांडतात हे आपल्याला कळलं देखील नाही, एवढे विद्यार्थी इथं झाले. आणि आता इथं काही लोकांनी मेरिटची बक्षिसं घेतली, पण मला सांगायला एक अभिमान वाटेल का, ही शाळा सुरू होताना ज्या पद्धतीने आम्हाला विद्यार्थी मिळवण्याकरता तोंड द्यावं लागत होतं, आज आम्हाला एक प्रश्न पडतो की आता जे पालक आमच्याकडे येतात प्रवेश द्या म्हणून, त्यांना सांगावं लागतो बाबा नो आमचे वर्ग फुल झालेले आहे, आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही. ही इथंच नाही, खारघरला तर प्रचंड प्रमाणामध्ये तसं होतं, कारण खारघरचं मेरिट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उच्च स्तराला गेलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.